फायनली मित्रांनो हेतून बप्पा मी पांडू फोर व्हीलर मध्ये चाललोय आणि दाजी यायला लागलेत बिगवण मध्ये. मग बिगवण मध्ये आल्यानंतर दाजीची मोटरसायकल आम्ही घेणार आहे, कारण आम्हाला मोठ्या गाडी जमत नाही. मोटरसायकल घेऊन टिंबोर्नेपर्यंत जाणार, तिथं चुलत भाव येणार आहे गाडी घेऊन, तर त्याची गाडी घेऊन नंतर दाजी तिथं लावणार, तिथनं त्याची मोटरसायकल घेऊन बप्पा मी सोलापूर, आणि हे फोर व्हीलर मध्ये येतील. तर चला फायनली इथून निघालोय आता आम्ही. बस बापा चल, ती पोरांकडे लक्ष ठेवू, काय मुक्काम पण होईल आमचा कदाचित, आलो तर संध्याकाळपर्यंत येईल राधवीन शाळेत ना. चला पांडूवरती ऑफिसमध्ये एडिटिंग करतोय, काय अपलोडच लावलेलं आहे, ती कॉम्प्युटर ही ती बंद करून घेतोय. इतक्या लवकर बसवलं गाडीत काय म्हणतो कृष्ण, सांग लवकर. घरी बस, आता दिदी ना आपली राधू, राधू तुम्ही खेळा घरी. किती वेळ झालं रे वाट बघत बसलोय, असलं कसलं गेलता किती वेळ झालं वाट बघत बसलोय, आल्यात आता बारक्या पोरण करताय सर. आता पर म्हातारा झालं तरी अजून बारक्या पोरण विरस तू येतो. गाणी बिणी लावली, चला निघतोय आता आम्ही. बोल की तो पांडू काय म्हणतोय, पांडू बेतोच आहे, पांडू काट पाठीमाग दाखव, पाठीमाग दाखव गाड्याच बघा नाही गाडी चाललाय नसतो गाडी. अरे बाबा आम्ही ड्रायव्हिंग करत असलो तरी एकदम कशी बघायच्या गावात टू व्हीलर वाला अशी कशा म्हणतात, त्या कावळ्यावर नजर असते पुढं, हे गाड्याच नाही तर साईडच कुत्री माजर मुंग्यावर सुद्धा नजर असते माझी, वारखे वारखे थोडं तेज नजर आहे. 2012 पासून ड्रायव्हिंग करतोय, स्कूटर आहे पावडे आईच्या गावात, पैसे नाही तर जाऊ दे. कुठे वाड्या आता मी तीन बाया उडा मोरी उडावल्या, कुठल्या दाखव आतापर्यंत कोणाला टच नाही माझ्याकडनं, 12 वर्षाच लायसन नाही माझ्याकडे पावड्या. असं कधीच ब्रेक मारताना चाक घसरत जात माझ्याकडनं, लय वेळा झालंय बावड्या असं पाठीमाग फास्ट आहे त्या चाक घसरत बाप्पा, चाक घसरत माझ्याकडनं घसरून दोनदा धडकली गाडी वेरना. पेशंट मीटिंग घ्यायची का आपली गाडी सर, तसं काय जातो मग पाठीमाग कॅमेरा नाही होता मग त्याला कसं करायचं आता तिकट करायची लाव म्हणत होत, जिम लाव म्हणत होत, मार खाया पुरत तरी बॉडी बन बेगोन मध्ये पोचले बघा. आता पप्पाला फिरल्यानं व्हायला लागलं, पप्पाला मेडिकलला आता गोळी घ्यायला लागलाय. नको मला तू खाल्ली म्हणजेच माझं पोट गाडी तिकडे पार्किंग केली आपली इकडे हो का. दाजी येते, दाजी येऊस तर वाट बघतोय, दाजी येते बघा गुळी खाल्ली आणि म्हणलं आता स्टिंग घ्याव पांडूला एक सागरला एक मला एक स्टिंग घेतल्यात निघाले आता. हे बघा इथं आम्ही दोघं थांबलोय, आता दाजी आल्यात फायनली तुम्हाला दाखवतो. पांडू दाजीला घेऊन आला तिकडं, तर दाजी फोनवर बोलतात पांडू आला इकडं. कुठे गेलता ती हा, कुठे गेलता पांडू आहे, हाय 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 आलं 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 बघा दाजी आल्यात, आलं आलं आलं
आले 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 चला पांडू बसला आता ड्राइविंग करायला आले गाडी कुठे लावली या बसा मला नको गर पेपनी माझी दाड दुखी ती गार पिलं किती दाडला गार नाही फायनली मित्रांनो आता निघून मधन निघालोय पुढे पांडू बसला ड्राइव्ह कराय पांडू बसला ड्रायव्हिंग करा का बसलाय रिझन काय का बसलाय पुढे ती भेटतोय माझ्या ड्रायव्हिंगला मित्रांनो ती म्हणतो ऑलरेडी समजा तयार आहे माझ्याकडे कागदपत्र पुढल्याला धडकवलं तर इन्शुरन्स समजा थर्ड पार्टी कडनं समजा ऑलरेडी तसं काय टेन्शन नाही तरी पण म्हणतोय सोलापूर पर्यंत मी तुम्हाला पोहोचवतो म्हणून बसलाय ती सागरला येतो सोले आता इंदापुरात आता कधी येणार आहे तू आता वापस परवा दिवशी जमतोय मग सुटला इंदापुरात थांबलो मित्रांनो इथं पांडूचं फ्रेंड आहे चला इंदापुरात ना आता निघालोय पुढं शिवण आपण थांबले होते मित्रांनो कॅमेरा काला जाऊ द्या तर केशवन आपण थांबले होते वाट बघत तर आता हे तर कसं एक्सचेंज करायचंय थोडं नको बाबा ही मोटरसायकलवर आम्ही जाणार आहे आम्हाला गाडी जमत नाही चल रे बाप्पा आपलं काय करणार आहे आता इथं ही केशवची मोटरसायकल ह्याच्या बाप्पान मी जाणार आहे चक्करलन व्हायला लागले बाप्पाला आणि आता बाकी ही जाते संधी गाडी मधन नाही नको चल आपलं मोटरसायकलवर आणि लय लांब आहे व ताप व्हायचा हा गाडी येतो नको नाही जमणार हा आताच लागले फिरले ना व्हाय जावा हा मग काय जाऊ द्या चल आपलं मोटरसायकल जिंदाबा आणि हा आहे आमच्या टिंबुर्णीचा बायपास बघा उड्डाण पण आतमध्ये टिंबुर्णे हा जातो आमच्या गावाकडं रस्ता पोपळजला चला हा ठीक आहे ए चावी दिकी पेट्रोल टाकायला थांबलोय पेट्रोल टाकून घेतोय 500 रुपयाचे एकदाच पेट्रोल टाकून निघतोय तर फायनली मित्रांनो सोलापूरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला आपण पोचलेलो आहे तर पुढं पांडू दाजी वगैरे सारे गेले ते केशव आपा तर बघा बाप्पा मी एक पाऊन तासाचा फरक पडला फास्ट आलो पोचलो आता जातो हॉस्पिटलमध्ये रुग्णालय शासकीय तिकडं आणि ही सिव्हिल वेगळं
अपहितच आहेत अपहित आहेत ठीक आहे. हे बघा वैद्यकीय औषध वैद्यकीय शास्त्र विभाग आता आलो या पाहत बाहेर. मित्रांनो समजा गाठी बिटी घेतल्या दाजीकडे गेलो दाजीचे कंडक्शन बघितले बहिणीला आधार दिला आल्याला बहीण तर रडायच लागले गळ्यात पडून तुला बाहेर नेल थोडं सकाळ दंड काय खाल्लं नव्हतं नाश्ता हे समजाने आम्ही केला आलो हॉस्पिटल पाठीमागचं तर गाडी पार्किंग केली त्या पहिल्याच खिडकीमध्ये दाजीत तिकडं दाजीत केसवत ठीक आहे पैसे पाणी पण दिलं थोडंफार आणि इथून आता निघालो आम्ही घरी. तिला सांगितलं बाबा कसली अडचण होती एकटेपणा म्हणू नको मी मराठचा कॉल करून तिचा मोबाईल घेतला ते मोबाईलमध्ये समध्यांचा नंबर सेव्ह केलं दाजीचं माझं केशवचा पप्पाचा आपाचा पांडूचा होतं ऑलरेडी तरी पण केलं अजून जे नव्हते ते तिला थोडं बाहेर आणलं समजून सांगितलं पास आहे आय सी यूमध्ये जायचा एक जण एक्झामला जाऊन देतात. डॉक्टरशी बोललो डॉक्टर म्हणाले हमारी कोशिश चालू आहे ठीक आहे बराच टायमिंग झाला आहे आता आणि इथून आता आम्ही निघतो आहे बारामतीला 6 वाजले आता मित्रांनो निघतो आहे आता. तर मित्रांनो बघा फायनली बारामतीला चाललो आहे आम्ही पांडू केशव आपादाजी सारी पुढं आता गाडी गेली आणि पप्पांनी पाठी मारणं चालू धमाधमाने तर मित्रांनो इथं गाडीमध्ये दिसली आम्हाला रस्त्याला चहा पिण्यासाठी थांबले ती बाजू पप्पा झोपला कंटाळा आला बघा आता वाजत 5:30 हवे रोडच्या कडेला थांबलोय चापल्याला जातोय 7 वाजेपर्यंत घरी तिथनं टिंबूर नेत परत आम्हाला मोटरसायकल द्यायची आणि मोठ्या गाडीत बसायचं पप्पाने मला आपण केशव जातो तिथनं सकाळच्या ह्यांच्या मोटरसायकलवर आमच्या सांग चला पप्पा चला पुढील प्रवास मित्रांनो ही टिंभुर्णीचा बायपास आहे टिंभुर्णीत फायनली पोचलो आणि तिथं दाजी बघा समोर इथं केशव आणि आप आहेत त्यांच्या ताब्यात गाडी दिली आणि आम्ही बसतोय आता गाडीत दाजी इकडे बसला दाजीला आता डायरेक्ट बारामतीला न्यायचं आहे बाप्पा पुढं बसला पांडू बसला एसी बंद कर बाबा इथं थांबल्या ते ए जाऊ का ए केशव बाय दमाने जाऊ दे हा केशव आपा गेले इकडं रस्ता आहे आमच्या गावाकडं जायचा आता निघालो आम्ही बारामती गाडीत बसलो बाप्पा गोळी खा पिरू खाते वय बर बर खा खा